निर्णय देसील की दोन्ही टीमच्या कॅप्टनला की तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत देखील पोहोचवायचा आहे, कारण की एक चांगली स्पर्धा तुमच्या समोर रंगली जाते। तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे मॅन ऑफ द सीरीज साठी एप्रिला स्कुडे देखील पाहत असाल इटालियन शहरामध्ये। एप्रिला लॅझिको देखील ऑटोमोबाईलचं एक दुकान देखील आहे आणि त्याचबरोबर लॅन्सिया एप्रिलिया एक ब्रँड देखील आहे। त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे एप्रिलिया इटालियन मोटर सायकल एक कंपनी देखील आहे आणि त्याचबरोबर पियागोईची मालकीचा ब्रँडपैकी एक तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे एप्रिला स्कूटी देखील कशा प्रकारे या विश्वामध्ये आली, ज्या प्रकारे एखाद्या सायकलची निर्मिती केली होती, त्यानंतर त्याला अनेक इंजिन देखील लगावले आणि त्यानंतर मात्र जरूर जे प्रात्यक्षिक साकारायचं होते ते प्रात्यक्षिक देखील तुम्ही पाहत असाल। आजवर मात्र एप्रिला या ब्रँडने अधिकून अधिक मात्र जर स्कूटी देखील बाजारामध्ये देखील काढल्यात, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका देखील अनेक खेळाडूंच्या दरम्यान देखील होईल, कारण की ज्या प्रकारे आकर्षण देखील आहे या स्पर्धेचं सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते। तुम्ही पाहू शकाल तर विनंती असेल की रायगड संघ तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। पंचांचा हिरवा कंदील देखील आलाय, गोलंदाज तुम्ही पाहू शकाल, गोलंदाज विनीश सातारकर एक अतिशय तेज थरार गोलंदाज देखील आहे। तर विनंती असेल की तुमचा 12th मॅन पाठवायचा आहे गोलंदाज तयार। या ठिकाणी मात्र जरूर पहिल्या चेंडू पेस करत असताना एक रन देखील या ठिकाणी कंप्लीट देखील झालाय आणि ज्या प्रकारे एक रन देखील खात्यामध्ये ऍड झाल्यानंतर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर देखील तुम्ही पाहू शकाल। एका धावीने धावफलकाचं दार देखील उघडले आणि ज्या प्रकारे अतिशय चांगली मॅच तुमच्या समोर रंगली जाते। शान स्ट्रायकर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तुमचा राखीव 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। या ठिकाणी मात्र जरूर फटका चांगला होता, चेंडू चाललाय मिड विकेट रिजनला, परंतु एक रन या ठिकाणी मात्र खात्यामध्ये ऍड देखील होईल। टीमची धाव संख्या 2 धावा देखील तुम्ही पाहत असाल। गोवा राज्यातील एक मोठं शहर देखील आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहत असाल ज्या प्रकारे ही स्पर्धा देखील सांगीन प्रीमियर लीग 2018 घडली जाते। तर गोलंदाज तयार विनीत सातारकर, परंतु या ठिकाणी मात्र सन्मानरित्या खेळण्याचा प्रयत्न देखील होतो, कारण की क्रिकेटमध्ये सन्मान खूप महत्वाचा असतो। ज्या प्रकारे सुनील गावस्कर सर देखील म्हणतात की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे क्रिकेटचं ब्रीद देखील आहे, कारण की एक चांगली मॅच तुमच्या समोर रंगली जाते। येणाऱ्या कालखंडामध्ये संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत असणारी स्पर्धा, परंतु या ठिकाणी फटका चांगला होता, उंची बेमिसाल होती, टायमिंग बेमिसाल होता आणि पंचांचा इशारा येतोय महेशच्या बॅट मधून निघालेला एक बेमिसाल षटकार। थँक यू। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर देखील होता, चेंडूला सन्मानरित्या खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु एक रन ज्या प्रकारे खात्यामध्ये ऍड देखील होईल। टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 10 रन देखील स्कोर कार्डवर लागले जात आहेत। तर तुम्ही पाहता ज्या प्रकारे शान स्ट्रायकर हा संघ खेळतोय, सांगीमचा संघ देखील आहे आणि एक मोठं नाव देखील आहे गोवा राज्यामध्ये। या ठिकाणी मात्र जर टॉपेजचा वापर देखील घेतला जातोय की काय, परंतु चेंडू चाललाय गलीमध्ये, एक रन देखील या ठिकाणी पूर्ण होईल आणि ज्या प्रकारे एक रन या ठिकाणी पूर्ण देखील होईल तोपर्यंत टीमची धाव संख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते। 11-11 स्कोर कार्डवर देखील लागल्या जात आहेत। तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे 11-11 स्कोर कार्डवर देखील लागला, एका षटकाचा खेळ संपलाय आणि तोच बरोबर 11 लॉस ऑफ 0 विकेट या प्रकारची धाव संख्या स्कोरबोर्डवर देखील लागली जाते। आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला, यंदाच्या हंगामात सर्वात फॉर्म मध्ये असलेला खेळाडू हार्दिक पांड्या, 11 ऑक्टोबर 1993 हार्दिक पांड्याचा जन्म देखील आहे आणि ज्या हार्दिक पांड्याने देखील दिवस रुपये 400 रुपये टेनिस क्रिकेट देखील खेळले, त्याचबरोबर 2015 साली हार्दिक पांड्याला किंमत देखील होती 15 लाख रुपये आयपीएलच्या फॉर्मॅटमध्ये आणि 2018 या गतवर्षी देखील 11 करोड रुपये ही किंमत देखील होती हार्दिक पांड्याची, कारण की ज्या वेळेस तुम्ही जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवता तुमचे जिद्दी चिकाटी मात्र जरूर खऱ्या अर्थाने तुमच्या खेळीच्या प्रात्यक्षिकाने संपूर्ण विश्वाच्या मनामध्ये ताईत करता तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य सार्थक होतं। परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल गोलंदाज देखील सज्ज होते, कृपेश पालकर एक तेज तरार गोलंदाज देखील आहे, परंतु समोर तुम्ही पाहू शकाल संतोष एक मोठं नाव देखील आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील संतोषच्या दरम्यान आणि ज्या प्रकारे कर्णधाराने देखील विश्वास पटवून दिलाय
त्याचबरोबर सलामीची जोडी या ठिकाणी कशा प्रकारे धावांची रंग उदयन करेल हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक असेल। परंतु गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदलाव होते, षटक क्रमांक दुसरा हाताळला जात आहे गोलंदाज कृपेश पालकरच्या दरम्यान। गोलंदाज तयार या ठिकाणी मात्र जर पहिल्या चेंडू पंचांचा इशारा येतोय आउटसाइड डिस ऑप्शनच्या थोडासा बाहेर फेकला जातोय तर तुम्ही पाहू शकाल। त्याचबरोबर 12 धावा निलेश दादा परदेशी यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय। महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव देखील आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली दोन संघ देखील खेळले जात आहेत। गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होतोय परंतु या ठिकाणी मात्र आउटसाइड डिस ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता। चेंडूला हलक्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला परंतु तुम्ही पाहू शकाल डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न झालाय परंतु एक रन ज्या प्रकारे कंप्लीट देखील होईल तोपर्यंत टीमची धाव संख्या देखील वाढली जाईल। 13 रन स्कोर कार्डवर देखील लागला जात आहे। षटक क्रमांक दुसरं कृपेश पालकर तर महेश आणि संतोषच्या दरम्यान देखील मोठ्या अपेक्षा असतील ज्या प्रकारे स्पार्टन स्ट्रायकर रायगड महाराष्ट्राचा संघ या ठिकाणी खेळतोय आणि त्याचबरोबर शान स्ट्रायकर्स हा सांगेम गोवाचा संघ। गोलंदाज कृपेश पालकर एक मोठं नाव देखील आहे सांगेम मध्ये शान स्ट्रायकर या टीमचं परंतु या ठिकाणी मात्र तुम्ही पाहू शकाल फटका चांगला आहे बॉटमॅनचा वापर देखील पूर्ण केलाय परंतु एक रन देखील या ठिकाणी मात्र कंप्लीट देखील झाला। टीमची धाव संख्या तुम्ही पाहू शकाल थॉमस डायस त्याचबरोबर आज मात्र अनेक तारे सितारे या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला देखील मिळतील परंतु टीमची धाव संख्या देखील 14 धावा। गोलंदाज तयार या ठिकाणी मात्र आउटसाइड डिस ऑप्शनच्या थोडासा बाहेर होते स्वयं मारेचे गोलंदाजी देखील होते आणि पंचांचा इशारा देखील इट इज अ वाईड साईड आहे पंचांच्या भूमिकेत अभिजित तयकर राजेंद्र दाभोळकर आणि त्याचबरोबर सिद्धेश गाडी। तुम्ही पाहू शकाल टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम गौरव सावंत त्याचबरोबर ओमकार सावंत निखिल कांबे प्रशांत पवार तुम्ही पाहू शकाल कॅमेरामॅनच्या भूमिकेत निखिल कांबे आणि त्याचबरोबर ओमकार सावंत। परंतु या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी देखील तुम्ही पाहिले असेल कारण की ज्या प्रकारे ज्या टेनिस क्रिकेट डॉट इनने आज मात्र खेड्यापाड्यातील खेळाडूंना मात्र प्रसिद्धी आणली त्याचबरोबर तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे संतोष नानेकर हे नाव देखील एक मोठं आहे त्याचबरोबर गौरव सावंत देखील तुम्ही पाहू शकाल अतिशय सातत्याने रोज मेहनत देखील घेतोय टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून कारण की जे खेड्यापाड्यातील खेळाडू आज मात्र आखाती देशांमध्ये देखील खेळत आहेत। तर या ठिकाणी मात्र तुम्ही पाहू शकाल फटका बेमिसाल होता परंतु बॅटच्या मिडल स्पेसला चेंडू लागला फटका घशा झाला आणि असं प्रात्यक्षिक फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होते। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL SPL येस थँक्यू डी जे। तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे सुरेल संगीताची डी जे मास्टरच्या भूमिकेत नंदेशच्या दरम्यान देखील तुम्ही पाहत असाल तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे भारत देशामध्ये तदनंतर क्रिकेटमध्ये डी जे केव्हा आलं तर ज्या प्रकारे IPLचा फॉर्मॅट या भारत देशामध्ये आल्यानंतर ज्या प्रकारे स्टेडियममध्ये देखील डी जे वाजत गेलं आणि तदनंतर ते स्टेडियमचं डी जे आज मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील आलं आहे। तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे गोव्यातील एक नामांकित डी जे मास्टर नंदेश आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील सँडी आणि मॅडी ही जोडी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य करते डी जे मास्टरच्या भूमिकेत क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर। परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल पंचांचा इशारा देखील येतोय इट्सचा अवंतर चेंडूचा इशारा देखील आलाय वाईड बॉलचा इशारा जरूर होतोय परंतु टीमची धाव संख्या देखील 15 धावा देखील या ठिकाणी मात्र तुम्ही पाहत असाल तर माफ करा 16 रन स्कोर कार्डवर देखील रोखल्या जात आहेत। परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये मोठमोठ्या धावा देखील येत आहेत की काय कारण की दोन्ही संघ बलाढ्य देखील आहेत। तर गोलंदाज तयार या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट लगावण्याचा प्रयत्न होता चांगली लेंथ चांगली लाईन तुम्ही पाहिली असेल परंतु डॉट बॉलचा इशारा या ठिकाणी मात्र जरूर पूर्ण देखील केला जातोय। येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका देखील या टीमच्या दरम्यान देखील होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल कारण की आयुष्यात छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते। तर प्रेरणा या ठिकाणी दाखवायची आहे या ठिकाणी मात्र जर सुरेख गोलंदाजी होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे गोवा राज्यातील एक मोठा संघ आहे शान स्ट्रायकर आणि तोच दर्जेदार खेळ देखील या ठिकाणी करतोय तो कृपेश पालकर
याचे षटक देखील कंप्लीट होते। दोन षटकांच्या अखेरीस टीमची धाव संख्या 16 धावा स्कोर कार्डवर। तर तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे संतोष कुणावर हा खेळाडू देखील ज्या प्रकारे 4 या धाव संख्येवर बाद झाल्यानंतर नको फलंदाज कृष्णा तुम्ही पाहू शकाल, परंतु 16 धावा स्कोर कार्डवर। येस सर, थँक यू। तर तुम्ही पाहू शकाल षटक क्रमांक तिसरा देखील या ठिकाणी हातायला जात आहे। तर तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे आज मात्र समाधान वास्करची भूमिका देखील या ठिकाणी कमी पडली असेल, कारण की समाधान वास्कर देखील या टीमच्या दरम्यान तुम्ही पाहत असाल या ठिकाणी मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न देखील असफल झालाय। परंतु क्रिकेटमध्ये अक्रॉस क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट सातत्याने सुनील गावस्कर सर देखील सांगतायत, कारण की ज्या प्रकारे तुमचं नियंत्रण चुकतं, तुमची नजर चुकते, तुमचे स्टँड चुकतात आणि तोपर्यंत मात्र जर एक घातक चेंडूला तुम्हाला सामोरं जावं लागतं तर गोलंदाज तयार। या ठिकाणी मात्र जर मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, टॉपेजचा वापर घेतला, फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागते। या ठिकाणी मात्र बॅकफुटवर जातोय स्पार्टन स्ट्रायकर रायगडचा संघ, या ठिकाणी मात्र जर बॅकफुटला जातोय आणि या ठिकाणी मात्र एक नवं कमबॅक मात्र जर शान स्ट्रायकर गोवा या टीमच्या दरम्यान। डीजे प्लीज। तर तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे धावा देखील या ठिकाणी कमी कमी येत आहेत, तोपर्यंत 16 धावा स्कोर कार्ड वर देखील लागला जात आहेत। नौका खेळाडू केतन मेहर एक मोठं नाव देखील आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील, परंतु केतन या ठिकाणी मात्र कशा प्रकारे दमखम दाखवते, केतनला देखील कल्पित पद्धतीची फलंदाजी चौफेरीन करावी लागेल, कारण की ज्या प्रकारे अतिशय आक्रमण दर्शाचं केलंय या ठिकाणी शान स्ट्रायकर गोवा या संघाने देखील, परंतु अनेक अपेक्षा देखील असतील ज्या प्रकारे ही स्पर्धा देखील प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in वर देखील पाहतायत। हजाराहून अधिक प्रेक्षक घर बसल्या ही स्पर्धा देखील पाहतात, त्या प्रेक्षकांचं देखील जरूर सरचे स्वागत असेल। या ठिकाणी मात्र पोलर लेनचा चेंडू देखील होता तुम्ही पाहू शकाल, तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे डॉट पद्धतीचा चेंडू देखील आलाय। टेनिस क्रिकेट एक मोठं नाव देखील आहे संपूर्ण या विश्वामध्ये, कारण की ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल नुकतंच ज्या चॅनलला 2 लाख सबस्क्रायबर देखील पूर्ण झाले, त्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून सिल्वर प्ले बटन चा मानकरी देखील ही वेबसाईट ठरली, परंतु या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे। नेत्रदीपकता दाखवली, आक्रमकता दाखवली आणि नजाकत भरलेला स्ट्रोक या ठिकाणी पूर्ण केलाय कव्हरच्या रिजनला 4 रन। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा। तर तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे नजाकत देखील होती या फटक्यामध्ये, अतिशय चांगला स्ट्रोक केतन मेहरच्या दरम्यान तुम्ही पाहिले असेल महेशच्या दरम्यान, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल फटका चांगला आहे। रणनीती देखील या ठिकाणी मात्र सफल होते, ज्या प्रकारे चौकार लगावल्यानंतर या ठिकाणी मात्र रणनीती सफल झाली, आत्मविश्वास वाढवला होता आपल्या अंगामधील मात्र जोश मात्र उत्कंठाला नेला आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय। त्रेस फलंदाज देखील या ठिकाणी मात्र जर बाद झाला, तर तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे फलंदाज देखील नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होते महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू निलेश परदेसी, आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचं आकर्षण देखील मात्र सातत्याने होत आहे सनशाईन क्रिकेटरच्या माध्यमातून, ज्या प्रकारे जे प्रेक्षक येत आहेत, कारण की या सांगीमध्ये तब्बल 45 गावं देखील आहेत, या 45 गावामधील जे प्रेक्षक देखील येत आहेत आणि त्या प्रेक्षकांसाठी देखील एक खास ऑफर लॉटरी देखील आहे, कारण की ज्या प्रकारे 100 रुपयाची लॉटरीचं या तिकिटाची तुम्ही पाहू शकाल
त्याचं प्रथम पारितोषिक आहे लॉटरीचं शेवटच्या दिवशी तुम्हाला मात्र या लॉटरीचे पारितोषिक मात्र जरूर दिली जातील. प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000, चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये आणि 7,000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. तर अतिशय चांगली लॉटरी सिस्टीम देखील या ठिकाणी आयोजकांच्या दरम्यान. तर गोलंदाज येत देखील या ठिकाणी सज्जल समोर मात्र निलेश परदेशी. परंतु या ठिकाणी मात्र लोअर फिल्डर्स पद्धतीचा चेंडू देखील होता, फटका बेमिसाल होता. एक रन देखील या ठिकाणी निलेश परदेशीच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल. कारण की ज्या प्रकारे अनेक अपेक्षा देखील असतील, निलेश परदेशीच्या माध्यमातून एक मोठा खेळाडू देखील आहे. तोपर्यंत टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली तर 21 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या नंतर टीमची धावसंख्या 21 धावा. तर जसं चौथं षटक तुमच्या समोर येईल, तुमच्या समोर आवाज असेल महाराष्ट्रातील एक युवा समालोचक, संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये ताईत असलेला समालोचक आईए मयुरेश कदम आगे का खुदिया का हाल सुना निकले मायक्रोफोन पर पुरता सरजा. धन्यवाद. हॅलो, थँक्यू राहुलजी शिरसाट सर. जाऊया मॅच कडे. रायगड संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. 3 विकेट्स आतापर्यंत गमवलेत, 21 धावसंख्या मात्र धावफलकावर लागली आहे. निलेश परदेशी तुम्ही पाहू शकाल मात्र स्ट्राईक एंडवर आहे. पहिला चेंडू निलेश परदेशीसाठी होता, डॉट चेंडू होतोय. कारण गोलंदाज सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघितली. पहिलं षटक सुद्धा दुसरं षटक सुद्धा त्याने चांगलं टाकलं होतं, म्हणून तर काय संघ नायकाने पुनश्च या गोलंदाजाच्या हातामध्ये षटक मात्र सोपवलंय. कृपेश पालकर गोलंदाजी मार्क तुम्ही पाहतात. 5 धावसंख्येचा पहिलं षटक टाकलं होतं आणि अतिशय चांगला गोलंदाज, गोवा राज्यामधील सर्वात चांगला गोलंदाज या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. हा वे चेंडू आहे निलेश परदेशी, मात्र बॅटीला स्पर्श करून चेंडू जातो. पण ह्यावेळेस आपण पाहू शकाल की निलेश परदेशी मात्र परततोय आणि मोठा धक्का असेल रायगड या संघाला. 4th विकेट 21 धावसंख्येवर. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL. जाऊया मैदानाकडे. पुनश्च 4 विकेट्स आतापर्यंत गमवले गेलेत, 21 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. निलेश परदेशी जो खऱ्या अर्थाने त्याच्या एका शब्दावर सर्व खेळाडू, भारत मधील सर्व खेळाडू त्याच्या शब्दावर संघामध्ये दाखल होता तो निलेश परदेशी. बाद झाल्यानंतर आता नवीन बॅट्समन मात्र आता मैदानात जातो आहे. मात्र मैदानात जातोय. पहिला चेंडू बॅटेला स्पर्श केला होता. गोलंदाजाचा विशेषतः आपण कौतुक करूया. कृपेश पालकर हा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल, अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. कारण समाधान वासकर, सुमित डोंगडे रायगड संघामध्ये तुम्हाला दिसणार नाहीयेत, पण आता खऱ्या अर्थाने या खेळाडूंना घेऊन मात्र मैदानात चांगला खेळ करावा लागेल रायगड संघाला. पण शान स्ट्रायकर्स ज्यांनी आपला दबदबा या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला सजवलाय, कारण त्यांची मेन गोष्ट म्हणजे कृपेश पालकर जो गोलंदाज आहे तो अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू पुण्याच्या बॅट्समन साठी. यावेळेस महेश मात्र चाच पडला, निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. सलामीला गेलेला हा बॅट्समन आहे आणि या फलंदाजाला मात्र रोखतोय गोलंदाज कृपेश पालकर. गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. चर्चा क्रमांक 8
यावेळेस पुण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्लिप क्षेत्र मध्ये फ्लाइंग स्लिप क्षेत्र मध्ये चेंडू जातोय, एकच धाव मात्र मिळणार आणि एक धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतोय. धावसंख्या मात्र पोहोचली मित्रांनो रायगड संघाची 23 रन्स 23 धाव मात्र दाबल कवर आहे. ही लढत तुम्ही पाहू शकाल शान स्ट्रायकर्स वर्सेस स्पार्टन स्ट्रायकर रायगड या दोन दिग्गज संघ दरम्यान एक महाराष्ट्र मधील संघ आणि दुसरीकडे गोवा मधील अतिशय दिग्गज संघ शान स्ट्रायकर्स. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, लेग स्ट्रिकच्या मात्र बाहेर जातोय चेंडू. व्हाइट्स मात्र येतोय आणि व्हाइटच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतो. धावसंख्या पोहोचली 24, 4 विकेट आतापर्यंत मात्र गमवल्यात. 24 धावा मात्र दापल कवर लागल्यात. संत गतीने क्रिकेट मात्र चालू आहे रायगड संघाकडनं. महाराष्ट्र राज्यामधून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. दोन रायगड संघ या आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत. चांगला फटका बॅट्समन कडनं चेंडूला मात्र फेकून दिला दोन क्षेत्रक्षकाच्या मधून शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. पण आमच्याकडे वळतात वन बाऊट सौकार डिझाईन. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL. थैंक यू SPL. स्कोर कार्ड खरतनीय 24 वर्ण आपण पाहतो की धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या मात्र पोहोचली एकूण 28 28 धावा मात्र धावल कबर लागल्यात. चांगला फटका तुम्ही पाहू शकाल बॅट्समन कडनं. चौकार मात्र येतोय. अशा फटक्यांची गरज आहे. या फटक्यांची जर गरज शेवटपर्यंत राहिली तर हा सामन्यामध्ये धावसंख्या उभारण्यात साथ मिळेल तो रायगड संघाला. आणि यावेळेस पाचवा षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज विराज नाईक. अतिशय चांगला खेळाडू या गोव्या परिषदमधला सर्वात चांगला गोलंदाज आणि तेवढ्या चांगला फलंदाज म्हणून विराज नाईकचं मात्र नाव घेतलं जातं. आणि या स्पर्धेमध्ये विराज नाईकने जी कमालीची गोलंदाजी आणि बॅटिंग केली आहे. पण यावेळेस पहिला चेंडूवर स्वागत केलं, चेंडूला मात्र दाडलं. पण आमच्याकडे वळतात सी मारेशे पल्लीकडे ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला. षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. 24 रन्स आपण पाहू शकता स्क्रीनवर. अतिशय चांगलं दृश्य मात्र करत आणि कॅमेरामन आमचे निखिल कांबळेच्या माध्यमातून. पण यावेळेस व्हाइट्स येतोय खराब चेंडू. व्हाइटच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 35 35 धावा मात्र दापल कवर. अतिशय चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल विराज नाईक कडनं. षटकार खाल्ल्यानंतर आपण बघतो थोडस खराब चेंडू टाकला. पण या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. पण ह्यावेळेस लेंथ भरकटतोय हा गोलंदाज. ऑफ स्टम्पच्या मात्र बाहेर चेंडू मात्र जातोय आणि बाहेरच्या जाणाऱ्या चेंडूला खराब चेंडू मात्र म्हटलं गेलं आणि व्हाइट्स मात्र येतोय आणि व्हाइटच्या साह्याने 36 रन्स. आडव्या बॅटीतून खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन महेश या खेळाडूचा. पण बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. ही खासियत आहे विराज नाईकची. गोव्या राज्यामधील चांगला गोलंदाज त्यात या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. आडव्या बॅटीतून खेळण्याचा प्रयत्न हवे चेंडू हा आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट क्रमांक हा असेल 5वा विकेट जातोय रायगड संघाचा. यस डी सी नक्कीच आम्ही सांगतो की जर तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा.
कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो की ज्यांच्याकडे क्षमता आहे. आणि खऱ्या अर्थाने क्षमता आता राखावी लागेल ती रायगड संघाला, आणि तेवढी क्षमता मात्र राखावी लागेल ती शान स्ट्रायकर संघाला. पण शान स्ट्रायकरचं आपण विशेषतः कौतुक का करू, विराज नाईकचं जे षडक पार पडतंय ते विराज नाईकच्या षडकामध्ये एक महत्वपूर्ण विकेट जो सेट झालेला बॅट्समन होता महेश त्याला मात्र त्यांनी परतवलं, बाद केलं, आणि ही मोठी विकेट असेल शान स्ट्रायकर संघासाठी. खरं तर बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही, एकच धाव मात्र मिळाली. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये खऱ्या अर्थाने बदल होणार आहे. 37 धावा 37 रन्स इन स्कोरबोर्ड, 37 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहू शकाल. गोव्यामधील अतिशय मोठी स्पर्धा सांगेम प्रीमियर लीग 2018, म्हणजे ह्या 45 गावामध्ये हा तालुका मात्र मोडला जातो. आणि बरेचसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू, त्यानंतर छत्तीसगडचे खेळाडू, भोपाळचे खेळाडू, विविध राज्यांमधून खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. पुण्याच्या बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही, एक सिंगल मात्र चोरली गेली, दुसरी सिंगल दुसरी डबल मध्ये कन्वर्ट केलं, आणि तिसऱ्या धावेचं योगदान येतपर्यंत पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू सीमारेषा क्रॉस करून चौकार मात्र येतोय. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL, SPL. तो सव्या मैदानाकडे गोलंदाज सज्ज होते विराज नाईक. चांगला फटका बॅटीच्या सोंड मध्ये आला, रडार मध्ये आला, चेंडूला फेकून दिलं. पंच आम्हाला सांगतात षटकार मात्र येतो, ब्रँड दाखवतो हा बॅट्समन आपल्या बॅटिंग मधून. आणि षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतोय. धावसंख्या पोहोचली मित्रांनो ती एकूण 47 47 धावा. विराज नाईकचं षडक फार मागडं पडलं, 19 धावसंख्येचं षडक विराज नाईकचं पडलं. विराज नाईकनी जी कामगिरी केली होती या स्पर्धेमध्ये या अगोदर, ती कामगिरी पाणी फेडलं असेल या गोलंदाजाने, कारण 19 धावा एक विकेट घेत मात्र गोलंदाजी केली. विराज नाईकला याच्यावर मात्र विचार करावा लागेल. तर जाऊया, बॅट्समन अतिशय चांगली कामगिरी मात्र करतोय, षटकार मात्र खेचला गवसी या फलंदाजानं, आणि अशीच बॅटिंग करावी लागेल रायगड संघाच्या सर्व खेळाडूंना. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं की 11 खेळाडूंचं योगदान फार मोठं येतं, कारण क्षेत्ररक्षकांनी जर झेल पकडली तर गोलंदाजाला विकेट मिळते, तर क्षेत्ररक्षकांनी जर चांगली झेल पकडली नाही सोडली तर विकेट गोलंदाजाला मिळत नाही. तेवढं महत्व तुम्ही गोलंदाजांना देतात, तेवढं महत्व तुम्ही बॅट्समनला देतात, तेवढं महत्व तुम्ही क्षेत्ररक्षकांना सुद्धा दिलं पाहिजे. पण यावेळी शेवटचे षटक घेऊन येतोय रुपेश वेळी. पहिला चेंडूला मात्र खेळला ऑफ साईडला, वाईडिश लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातो. एकच्या बदली 2 धावा पूर्ण केल्या जातात, आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतोय. धावसंख्या पोहोचली 49 49 धावा स्कोर कार्ड वर. पार्टनरशिप आपण बघितली, 4 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची पार्टनरशिप या 2 खेळाडूंनी मात्र आतापर्यंत केले. आडव्या बॅटीतून खेळला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, एकच धाव मात्र मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षक, दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल शॉर्ट स्ट्रायकरच्या खेळाडूने मात्र केलं रुपेश वेळी. वारंवार मी जेव्हा शॉर्ट स्ट्रायकर्स मात्र मैदानात खेळायचा तेव्हा मी रुपेशचं पूर्णतः नाव मात्र घ्यायचो. या गोलंदाजाकडे चांगलं वळण सुद्धा गोलंदाज चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या पण शैली बघितली तर अतिशय चांगल्या शैलीमध्ये गोलंदाजी. पण यावेळेस ओळखलं बॅट्समनने चेंडूला, चेंडूला फेकून दिला सीमारेषेपलीकडे, ब्रँडेड षटका. इंच्या महत्वपूर्ण कॅमेरामन ओमकार सावंतचा हा चेंडू मात्र वाईड जातोय. वाईडच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतोय. धावसंख्या पोहोचलेली 56. गौरवजी सावंत यांनी चांगले चांगले हिरे मात्र निवडले, त्यामधील ओमकार सावंत याचं आघाडीवर नाव घेतलं जातं. खऱ्यावेळेस खरं तर बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही, खरं तर बॅटीला स्पर्श करून चेंडू एसटी रक्षक म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये, अजून एक विकेट.
चर्चा करत होतो आपण टेनिस क्रिकेट डॉट इन च्या कॅमेरामनवर. शेवटपर्यंत घारी सारखी नजर ठेवली होती ओमकार सावंतने. आणि का आम्ही आघाडीचा कॅमेरामन म्हणून ओमकार सावंतचं नाव घेतलं जातं आणि तो ओमकार सावंत यांनी मात्र आता दाखवून दिलं. आणि खरं तर गौरव सावंत ज्यांनी ज्या शिलेदारांना मात्र घडवलंय, प्रत्येक जण असेल मग शाहरुख शेख जे पहिले आघाडीचे, त्यानंतर ओमकार सावंत यांचा नंबर लागतो आणि तिसरा क्रमांक निखिल कांबळे यांचाही लागतो. आणि दोन्ही कॅमेरामन आज आपल्या या स्पर्धेमध्ये दाखल आहेत. विकेट क्रमांक तुम्ही पाहू शकाल 6 आतापर्यंत गेलत. अफजल शहा यावेळेस मात्र मैदानाच्या दिशेने रवाना मात्र होतोय. स्कोर कार्ड च्या वरती 57 रन्स 6 विकेट्स, आतापर्यंत 6 विकेट्स गेल्यात. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. थैंक यू डीजे नंदेश गोलंदाज. हवे चेंडू आहे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत करत आणि पोहोचत नाही, चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय. विकेट मात्र मिळते 7 क्रमांकाचा फलंदाज अफजल शाह मात्र बाद. ओ टू डिझे नंदेश. एसपीएल एसपीएल या स्पर्धेमध्ये अतिशय आतापर्यंत तुम्ही समलोचन ऐकलं आमचे सिंधुदुर्ग आणि त्यांचा आवाज बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकला असेल. गोवा परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये तुम्ही आवाज ऐकला असेल. सुंदर वाणी त्यांच्या माध्यमातून सन्माननीय अशोकजी नाईक सर या स्पर्धेमध्ये वर्षानुवर्ष म्हणजे हा 14 वर्ष या स्पर्धेचा त्यांच्या माध्यमातून आहे. आम्ही नवीन समलोचक मुंबईमधील राहुल शिरसाट आणि मी स्वतः मयुरेश कदम आलेल्या सर्व खेळाडूंचं सर्वांचं प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. 7 विकेट आतापर्यंत गमवलेत रायगड संघाने 57 या धावसंख्येवर. आणि या शेवटचा चेंडू चांगला फटका हा वेद चेंडू आहे क्षेत्ररक्षक, तोच विकेट मात्र मिळते अजून. विकेट हा ट्रिक गोलंदाज रुपेश वेली. आणि मी मगाशी सांगितलं होतं रुपेशची गोलंदाजी ही कठीण परिस्थितीमध्ये टाकू शकतो रायगड संघाला आणि ती कठीण परिस्थितीमध्ये टाकलं रुपेश वेलीने. 3-6 षटकाच्या खेळीनंतर 57 धावसंख्येवर रोखलं ते स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाला. येणारे 36 चेंडू आणि विजयासाठी 58 धावसंख्येची गरज आहे. 36 बॉल्स रिक्वायर्ड बाय 58 रन्स. आणि खरं तर बघूया पुढच्या सत्रासाठी आम्ही आमंत्रित करतो आमच्या मायक्रोफोनवर सन्माननीय अशोकजी नाईक सरांना. तत्पूर्वी सुंदर असं गीत ऐकूया एसपीएलचं डीजे नंदेश यांच्या मार्फत. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. एसपीएल 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 हाँ एसपीएल. गोवा की शान सांगे किया, गोवा की शान सांगे किया. एसपीएल 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 हा एसपीएल. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. एसपीएल 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 हाँ एसपीएल.
किशा सांगे किया गोवा किशा सांगे किया एसपीएल 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 हा हा एसपीएल सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा एसपीएल 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 हा हा एसपीएल धन्यवाद राहुल शिरसाट, धन्यवाद मयुरेश कदम। स्पर्धेत आपण सुंदर अशी अधूनमधून धून ऐकतायत जे कंपोज केले आमचे मित्र सुशांत नाईक यांनी, आणि त्याचबरोबर दररोज आपण तरुण भारत पेपरमध्ये या स्पर्धेचं जे विवरण वाचताय आणि ते या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार आदरणीय विनय गावकर हे या ठिकाणी पेपरमधून प्रसिद्ध करतायत। धन्यवाद विनय गावकर, खूप चांगलं अतिशय सुंदर असं तुम्ही पण या स्पर्धेला या ठिकाणी सहकार्य करतायत। पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून सुशांत नाईक आणि विनय गावकर तुमचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद मानतोय। त्याचबरोबर आमचे दोन समालोचक मुंबई उतून या ठिकाणी राहुल शिरसाट आणि मयुरेश कदम, दोन अगदी युवा ताज्या दमाचे समालोचक या स्पर्धेत हे पण अगदी चांगली कामगिरी करतायत। और ले चलते एक बार फिर से मैदान पर। गेंदबाजों ने काम किया है इस मैच में, मैं तो कहूंगा आपने काम किया है, बल्लेबाजों को वो करना पड़ेगा। शान स्ट्राइकर्स के और स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ की ताकत गेंदबाजी है, अच्छी गेंदबाजी है इस टीम की, और देखना होगा कि किस तरह से मैच समाप्त होता है। पहला ओवर दूर वाले छोर से गेंदबाजी पर केतन मेहर, पहले गेंद पर इस बार गेंद हवा में अपने फॉलो थ्रो में अच्छा प्रयास, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जो कि अल्विनो और सनोज नाइक ये जोड़ी मैदान पर। सनोज नाइक और अल्विनो फुल टॉस गेंद, इस बार गेंद को खेला ऑफ साइड पर, लंगा बाउंड्री पर, जब तक फील्डर आते गेंद को उठाते पहले बाउंस के बाद एक रन के साथ से रनों का खाता शुरू होता हुआ शान स्ट्राइकर्स क्रिकेट टीम का। इस बार खेलना चाहते थे ऑन साइड से, बल्ले का भीतरी किनारा लगा, गेंद निकले शॉर्ट पाइनले की तरफ, विकेट कीपर आते गेंद को उठाते फील्ड करते, और एक बार वापस केतन मेहर अपने बॉलिंग रन पर दूर वाले छोर से गेंदबाजी करते हैं। अल्विनो और सनोज नाइक ये जोड़ी मैदान पर, आड़े बल्ले से खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद ऑफ स्टंप को छोड़कर पावर प्ले का पहले ओवर का खेल, और दो फील्डर एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर और दूसरा फील्डर डीप मिड विकेट बाउंड्री पर दिखाई देते हुए फील्डिंग के लिए, और बाकी फील्डर जो कि सर्कल पर दिखाई देते हुए। इस बार फिर से खेलना चाहते थे कवर पर, गेंद बाहरी किनारा लेते हुए पॉइंट पर फील्डर तेजी के साथ आते गेंद को उठाते एक रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ दो पर।
58 रन टोटल मैच को जीतने के लिए। और पहला ओवर चलता हुआ शानदार गेंदबाजी करते हुए केतन मेहर। अच्छा शॉट, एक लेफ्ट हैंड शॉट, गेंद हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। अच्छी दौड़ विकेट के बीच में, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में, स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर और पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। एक ओवर समाप्त, 58 रन मैच को जीतने के लिए, 4 रन स्कोर बोर्ड पर, 3 पर अल्विनो और सनोज नाइक एक रन पर बल्लेबाजी करते हुए। थैंक यू डीजे। इस मैच के बाद मुकाबला रौनक वॉरियर्स और अमेजिंग असोलना। प्लीज दोनों टीम कैप्टन टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। अमेजिंग असोलना और रौनक वॉरियर्स दोनों टीम कैप्टन टॉस के लिए जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। गेंदबाजी में परिवर्तन, नीलेश परदेसी आज बल्लेबाजी में कुछ नहीं कर पाए लेकिन अच्छे गेंदबाज के लिए जाने जाते हैं। एक टेनिस क्रिकेट का बहुत बड़ा नाम नीलेश परदेसी। और पेच गेंद, इस बार मौका मिलेगा विकेट कीपर के लिए और इसके साथ अपने पहले गेंद पर सफलता दिलाते हुए पहला विकेट वापस, 4 रन 1 विकेट के नुकसान पे शान क्रिकेटर 58 रन का पीछा करते हुए। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, SPL 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 हाँ हाँ SPL। गोवा की शान, नए बल्लेबाज शंकर। ऑफ स्टंपर नीचे रहते हुए गेंद, एक स्टंपिंग के लिए जोरदार अपील स्क्वायर लेग के और अंपायर की ओर देखते हुए, लेकिन चौकर ने निगाह दोनों अंपायरों की मैदान पर, अभिजीत तळेकर और सिद्धेश गाड़ी और नीलेश परदेसी धीरे धीरे एक बार फिर से अपने बॉलिंग रन अप पर। 4 रन 1 विकेट पर दूसरा ओवर जो कि चलता हुआ। एक रन तो जरूर बनेगा विकेट के पर, जब तक जाते गेंद को उठाते फील्ड करते एक रन पूरा किया। एक रन इस बीच में स्कोर के खाते में। नीलेश परदेसी कमेंट्री बॉक्स एंड से एक बार फिर से अपने बॉलिंग रन अप पर अगली गेंद लेकर, रिवर्स का शॉट और ब्रेक गेंद अंदर आती हुई, टाइमिंग नहीं कर पाए, गेंद निकली विकेट कीपर के पीछे और फिर से एक रन जुड़ता हुआ स्कोर के खाते में। एक एक रन के साथ से कदम बढ़ाती हुई शान स्ट्राइकर्स। गेंद निकली विकेट कीपर के पीछे, फिर से एक रन, 22 का इशारा अंपायर का कमेंट्री बॉक्स की तरफ से और स्कोर टोटल 7 रन के योग पर। थोड़ी सी धीमी शुरुआत शान स्ट्राइकर्स क्रिकेट टीम की मैदान पर 58 रन के जवाब में। पूरे 8 दिन चलने वाली एक बड़ी प्रतियोगिता, शानदार आयोजन सनशाइन क्रिकेटर्स बेंडवाड़ा जिनके ओर से गवर्नमेंट कॉम्प्लेक्स के इस मैदान पर। और नीलेश परदेसी एक बार अगली गेंद, बड़ा शॉट इस बार
पोलकिया गेंद को डीप मिड विकेट से मारेगा से बाहर, गेंद छह रन के लिए बाहर। टोटल स्कोर 13 रन एक विकेट पर। थर्टीन लॉस ऑफ वन विकेट, 13 रन एक विकेट के नुकसान पे 58 रन के जवाब में। गेंदबाजी में परिवर्तन, 13 रन एक विकेट पर, अभी भी 4 ओवर 24 गेंदों का खेल बाकी और 24 गेंदों में 45 रन की आवश्यकता। और गेंदबाजी में और एक परिवर्तन, संतोष कुंवर गेंदबाजी के मोर्चे पर दूर वाले छोर से, अल्विनो और उनके साथ शंकर, ये जोड़ी मैदान पर बल्लेबाजी करते हुए। संतोष कुंवर दूर वाले छोर से गेंदबाजी करते हुए, विकेट कीपर के रूप में दिखा देते हुए नीलेश परदेसी, अपने टीम को थोड़े से ठीक ठाक करते हुए। आड़े बल्ले से खेला इस बार गेंद को ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री से, जब तक फील्डर आते एक रन तेजी के साथ पूरा किया, थोड़ी मिसफील्डिंग होती हुई दूसरे रन के लिए निकले और जब तक नॉन स्ट्राइकर इन पर थ्रो पहुंचता दो रन पूरे के इसी बीच में दोनों बल्लेबाजों ने, दो रन स्कोर के खाते में, स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पर। खेलना चाहते थे, थोड़ा सा चेंज ऑफ पेस, धीमी फेंकी गेंद, संतोष कुंवर शानदार गेंदबाजी करते हुए, तीसरा ओवर ये चलता हुआ, थोड़ी आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी 58 रन के जवाब में। दो अंपायर बिल्कुल अनुभवी अंपायर मैदान पर, अभिजीत तड़ेकर और सिद्धेश गाड़े। लेक्सम से बाहर ये गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक रन मिलता हुआ स्कोर के खाते में। डीप मिड विकेट सीमारेखा से बाहर, एक नजाकत भरा छक्का, गेंद छह रन के लिए सीमारेखा से बाहर। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL। लाजवाब छक्का 22, 22 रन टोटल स्कोर बोर्ड पर एक विकेट पर। अच्छी बल्लेबाजी और स्पार्क गलती कर बैठे, ये मौका रहेगा, लंबी दौड़ लगाई अंतिम क्षणों में, क्या गेंद छूटती है जमीन पर, ये मौका जरूर था। और कॉल करते हैं रौनक वॉरियर्स और अमेजिंग असोलना, दोनों टीम के कैप्टन, आइए प्लीज टॉस के लिए मुख्तार कादरी जो कि दिखाई देते हुए, नरेश असरंडेकर आओ प्लीज जल्दी टॉस के लिए, हमारे सर राजेंद्र दाबोलकर के साथ टॉस किया जाएगा। अच्छी गेंद, ये अच्छा क्रिकेट, बढ़िया क्रिकेट, पहले जो कि रिवर्स के शॉट के लिए तैयार थे लेकिन आइन वेग अपने स्ट्रोक को चेक किया, सम्मानजनक खेला और जब तक गेंद को खेलते एक रन पूरा किया इसी बीच में दोनों बल्लेबाजों ने, एक एक रन के साथ बीच बीच में बड़े शॉट, अच्छी बल्लेबाजी, शान स्ट्राइकर अब तक मैदान पर करते हुए 24 रन एक विकेट पर। अंपायर का इशारा कमेंट्री बॉक्स की तरफ से, तो वापस गेंदबाजी पर संतोष कुंवर गेंदबाजी करने के लिए, अल्विनो और उनके साथ शंकर, ये दो बल्लेबाज मैदान पर। इस
बार फिर से गेंद हवा में फाइनले की तरफ एक रन तेजी के साथ और स्लिप से फील्डर जाते गेंद को उठाते थ्रो करते विकेट कीपर के हाथों में नीलेश परदेशी के हाथों में एक रन मिला स्कोर के खाते में और 25 रन अब टोटल स्कोर पहुंचता हुआ। तीन ओवर का खेल इसी के साथ समाप्त हुआ और तीन ओवर के बाद टोटल 25 25 रन एकमात्र बल्लेबाज सनोज नाइक एक पर अलविरो 14 रन पर 8 रन पर शंकर और फिर से आमंत्रित करते हैं रौनक वॉरियर्स और अमेजिंग असोलना क्रिकेट टीम दोनों कैप्टन को टॉस के लिए जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। 18 गेंदों का खेल बाकी और 33 रन की आवश्यकता 18 चेंडू 33 तावा 18 गेंदों में 33 रन और कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से मेरे साथ जुड़े हुए राहुल शिरसाट आगे का विवरण सुनाते हुए 18 बॉल्स SPL 33 रन टू विन दिस मैच SPL SPL अमेजिंग असोलना नरेश असोलकर प्लीज कमेंट्री बॉक्स से जल्द टॉस के लिए संपर्क करें। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL SPL इस धन्यवाद अशोक नाईक सर संपूर्ण प्रेक्षकांनी महाराष्ट्राचा आवाज देखील तुम्ही ऐकला असेल परंतु 18 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक देखील आहे परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल चौथ्या षटकाचा पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय मिड विकेटच्या सरळ डोक्यावरून आउट ऑफ द पार्क सीमा पलीकडे 6 रन केतन मेहर 31 तरह गोलंदाज देखील आहे परंतु सामना देखील मैदानामध्ये रंगला जातोय स्पार्टन स्ट्रायकर रायगड महाराष्ट्राचा संघ आणि त्याचबरोबर शान स्ट्रायकर सांगेम गोवाचा हा संघ देखील तुम्ही पाहत असाल गोलंदाजी देखील या ठिकाणी सज्ज होतोय केतन परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे चेंडू रिलीज केल्यानंतर या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने बॅटचा फोकस खोलला आणि या ठिकाणी मात्र जर दुसरा षटकार या षटकामध्ये येते आणि तो देखील मिड विकेटच्या क्षेत्रात धन्यवाद डीजे तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे SPL सांगेम प्रीमियर लीग 2018-19 ची स्पर्धा देखील तुम्ही पाहतायत आणि या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस देखील तुमच्या समोर रंगत असताना चौथ्या दिवसातील दुसरी मॅच तुमच्या समोर रंगली जाते महाराष्ट्र विरुद्ध गोवा असा सामना परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न होता चेंडू खाली निलेश परदेशी धावेल तोपर्यंत चेंडू चाललाय चेंडू जज केल्यानंतर दोन धावा देखील या ठिकाणी पूर्ण देखील खेळल्या जात आहेत दोन धावण्याची टीमची धाव संख्या देखील वाढली जाते टीमची धाव संख्या तुम्ही पाहू शकाल आणि स्पर्धा खेळण्यासाठी देखील संपूर्ण भारतभरातील कानाकोपऱ्यातून खेळाडू देखील येतील असं आकर्षण तुम्ही पाहू शकाल ज्या कर्णधाराने यश मिस्टर लायन या टीमच्या दरम्यान नेतृत्व केलं त्यानंतर दुबईमधील 10 PL ची स्पर्धा देखील जिंकणारा कर्णधार भूषण पाटील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार हा देखील ही स्पर्धा खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल तर गोलंदाज तयार या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे चेंडू चाललाय सरळ आकाशाला गबस निघालून सरळ 6 धावांसाठी षटकार तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे मनगडाचा वापर देखील सातत्याने केला जातोय जिद्द चिकाटी चांगलं प्रदर्शन आत्मविश्वासाचं आत्मचिंतन या ठिकाणी केलं जाते आणि केतन मेहरवर चढवलेले हल्ले तुम्ही पाहिले असतील पूर्णपणे या ठिकाणी मात्र तुम्ही पाहू शकाल चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय दर्जेदार झेल या ठिकाणी तुम्ही पाहताय तू शेर तुम्ही बब्बन शेर या प्रकारचं क्रिकेट देखील तुम्ही पाहिलं असेल आणि फलंदाज या ठिकाणी मात्र जरूर बाद देखील होतोय टीमची धाव संख्या 45 13 बॉल 13 रन तुम्हाला पूर्ण देखील करायचे आहेत
13 चेंडू मध्ये 13 धावा। ते यानंतरची मॅच असेल रौनक वॉरियर विरुद्ध अमेझिंग असोलना। या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, ज्या प्रकारे पहिला सामना अमेझिंग असोलना संघ देखील पराभूत झालाय, परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन त्या टीमच्या दरम्यान होईल, ज्या प्रकारे अमेझिंग असोलना गोवा या टीमच्या दरम्यान अनेक अपेक्षा देखील असतील। रौनक वॉरियर हा देखील एक मोठा संघ आहे आणि तो संघ देखील या ठिकाणी खेळला जाईल। तर विनंती असेल की रौनक वॉरियर या टीमचा कॅप्टन आणि अमेझिंग असोलना या टीमचा कॅप्टन आपण तुमची प्लेइंग लिस्ट घेऊन या ठिकाणी यायचं आहे। तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते। केतन मेहर शेवटचा एक चेंडू अजून शिल्लक असेल केतन मेहरच्या खात्यामधील, परंतु समोर मात्र पेस करण्यासाठी शंकर या ठिकाणी मात्र जर फटका चांगला चेंडू चाललाय तुम्ही पाहू शकाल पॉईंट रिजनला आणि तोपर्यंत एक रन देखील या ठिकाणी कंप्लीट देखील होईल। ज्या प्रकारे एक रन कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या देखील वाढली जाईल आणि ज्या प्रकारे षडक क्रमांक चौथं देखील पूर्ण होते। समीकरण अजून शिल्लक असेल 46 धावा, तुम्ही पाहू शकाल 12 चेंडू मध्ये 12 धावा तुम्हाला पूर्ण देखील करायच्या आहेत आणि प्रत्येक चेंडू मागे एक एक धावांची सरासरी देखील पूर्ण करायच्या आहेत। रिक्वायर्ड रन रेटचा जर तुम्ही विचार केला प्रत्येक षटकामागे तुम्हाला 6 धावा देखील पूर्ण करायच्या आहेत आणि त्याचबरोबर tenniscricket.in जर विचार केला तब्बल 232,000 सबस्क्रायबर देखील आहेत आणि ज्या tenniscricket.in ने आज मात्र एक खेड्यापाड्यातील खेळाडू आज मात्र आखाती देशांमध्ये देखील नेलं आणि तो चॅनल तुमच्या समोर जोडला जातोय tenniscricket.in। संतोष नाणेकरने देखील अतिशय मेहनत घेतली, ज्या प्रकारे प्रथमता फेसबुकवर एक पेज देखील बनवलं tenniscricket.in च्या नावाने, तदनंतर तुम्ही पाहिले असेल त्या पेजला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला। तदनंतर tenniscricket.in हे संकेतस्थळ एक वेबसाईट खोलली आणि तदनंतर मात्र हा टेनिस वर्ल्ड क्रिकेटचा ग्लॅमर मात्र भारत देशाच्या बाहेर देखील तुम्हाला पाहायला मिळाला। त्याचं संपूर्ण श्रेय tenniscricket.in च्या माध्यमातून जी संकल्पना साकारली त्या संकल्पनेच्या माध्यमातून। त्या टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहू शकाल, गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल दर्पण तर गोलंदाज गणेश देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 12 चेंडू मध्ये 12 धावा देखील तुम्हाला पूर्ण करायच्या। एक महत्वपूर्ण मॅच तुमच्या समोर रंगली जाते, शान स्ट्रायकर विरुद्ध स्पार्टन स्ट्रायकर, रायगडचा संघ महाराष्ट्र विरुद्ध गोवा अशी मॅच तुमच्या समोर रंगली जाते। काटे की टक्कर कडवी झुंज कडा मुकाबला तुमच्या समोर रंगला जातोय। तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते गोलंदाजीच्या मार्गवर, गोलंदाज गणेश खुणावर या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न देखील होता, नियंत्रण चुकलं, नजर चुकली आणि आत्मविश्वास या ठिकाणी कमी देखील झाला। कारण की ज्या प्रकारे हा फटका तुम्ही स्कोप करत असता तदनंतर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे हा फटका तुम्हाला आयुष्यामध्ये आबाद करतो, हा फटका तुम्हाला बर्बाद देखील करतो, हा फटका तुम्हाला प्रसिद्धी देखील निर्माण करून देतो, परंतु हा फटका या ठिकाणी मात्र जर तुम्हाला एका घातक चेंडूला सामोरं जाण्यासाठी देखील प्रभावित करू शकतो आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल। तर गोलंदाज तयार या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे, बॅटच्या मिडल स्पेसला चेंडू लागला, पंचांचा इशारा येत असलेल्याच्या डोक्यावरून सरळ सीमा पलीकडे। टेनिस क्रिकेट हमारा सबसे बड़ा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा एसपीएल एसपीएल। तर तुम्ही पाहत असाल ही स्पर्धा देखील पाहताय, ही स्पर्धा पाहण्यासाठी ज्या प्रकारे सांगीम मधून तब्बल 45 गावांमधून प्रेक्षक देखील येतात। गोलंदाज तयार या ठिकाणी मात्र पुलोलींचा चेंडू देखील होता, चेंज ऑफ पेस तुम्ही पाहिले असेल, प्रत्येक चेंडूवर टप्पा बदलवला जातोय, प्रत्येक चेंडूवर वेग कमी जास्त केला जातोय आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल महाराष्ट्राचे अनेक प्रेक्षक देखील या ठिकाणी आलेत। तुम्ही पाहू शकाल रोनित पाटील हा देखील महाराष्ट्रामधून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलाय, त्याचं देखील जरूर सरस स्वागत असेल। कारण की ज्या प्रकारे महाराष्ट्रातील खेळाडू देखील स्पर्धा खेळण्यासाठी येत आहेत, त्याचबरोबर टीमची धावसंख्या 53 धावा, तर 9 चेंडूमध्ये 5 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावा। या ठिकाणी फटका चांगलाय, मॅच विनिंग शॉट तो लावलाय ज्या प्रकारे महेंद्र सिंग धोनी टीम भारत इंडियासाठी मात्र ज्या प्रकारची भूमिका पार पडत असतो या प्रकारची भूमिका स्वप्नेच्या दरम्यान आणि हा सामना जिंकला जातोय शान स्ट्रायकर सांगेम गोवा या टीमच्या दरम्यान 8 विकेटने हा सामना जिंकलाय आणि अतिशय चांगलं प्रदर्शन या टीमच्या दरम्यान। तर थोड्याच वेळात मॅन ऑफ द मॅचचा हिरो तुमच्या समोर या ठिकाणी साकार होईल, तत्पूर्वी तुमच्या समोर मॅच रंगली जाईल रौनक वॉरियर विरुद्ध अमेझिंग असोलना। ही मॅच सांगण्यासाठी तुमच्या समोर आवाज देखील जोडला जाईल महाराष्ट्रातील युवा आवाज मयुरेश कदम याचा आवाज तुमच्या समोर असेल। एसपीएल एसपीएल
एसपीएल, हाँ हाँ एसपीएल।